हां नमस्कार. आजकाल आपल्याला पर्यावरणपूरक सर्व गोष्टी करणे गरजेचं आहे. तसंच गणेशोत्सवसुद्धा आपल्याला गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याला हातभार म्हणून आपण इथे नांदेड सिटीमध्ये पर्यावरणपूरक मूर्ती म्हणजे तुरटीच्या मूर्ती आपण विक्रीला ठेवलेल्या आहेत. गेली अनेक वर्ष मी इथून या मूर्ती विकत घेतो. या मूर्तींचा फायदा म्हणजे असा की आपण ह्या मूर्ती वापरल्या की विसर्जन करताना पाण्यामध्ये त्या सहज विरघळून जातात आणि विरघळून गेल्यामुळे पाण्याची हानी होणार नाही. त्याचबरोबर तुरटी ही जंतुनाशक असल्यामुळे ते पाणी फेकून नाही तर आपण वापरू शकतो. त्याचबरोबर आपल्या धार्मिक भावनासुद्धा अतिशयपणे सांभाळल्या जातात कारण मूर्ती ही योग्य ठिकाणी आपण विसर्जित करतो. त्यामुळे आपणसुद्धा या योजनेत सहभागी व्हावं, तुरटीच्या मूर्ती घ्याव्यात ही आपल्या सर्वांना विनंती. या नांदेड परिसर नांदेड सिटी परिसरामध्ये सर्वांनी हा जो उपक्रम आहे तो असंच चालू ठेवलेला आहे त्यामुळे सर्वांना अतिशय पर्यावरणपूरकपूर्णाला हातभार लागत आहे. धन्यवाद. मी रागिनी नरसिंह लगड व्यवस्थापक श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री महावतार बाबाजी मठ पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी भाविकांना तुरटी माती शाडू माती गुळ आदी पर्यावरणपूरक घटकांपासून बनवलेल्या या मूर्ती आम्ही उपलब्ध करून देत आहोत. या आमच्या संस्थेतर्फे भाविकांना ना नफा ना तोटा मूर्ती आमची किंमत तुमची याद्वारे उपलब्ध करून देत आहोत. हा उपक्रम मागील 10 वर्षांपासून सुरू आहे. खडकवासला सिंहगड परिसरात सुरू आहे. पीओपीच्या मूर्ती पाण्यात विघटन होत नाही, तसेच रासायनिक रंगाद्वारे नदीचे प्रदूषण होते. त्यामुळे माझे वडील ॲडव्होकेट श्री नरसिंह संभाजी लगड यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक गणेश उत्सव हा उपक्रम राबविला जात आहे. यातून पर्यावरणाचे रक्षण होते, तसेच या मूर्तीचे घरात विसर्जन करता येते. सर्व भाविकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करीत आहोत. धन्यवाद.